आमची तर मागणी आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची. आम्ही मागच्या विधानभवनाच्या अधिवेशनात देखील पायऱ्यांवर बसून ओरडत होतो, यावेळी देखील करू. पण एक महत्वाचं आहे की प्रत्येक वेळी आंदोलन करणं गरजेचं आहे का? प्रत्येक वेळी विरोधी पक्षांनी धारेवर धरणं गरजेचं आहे का? प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक वेळी कोणीतरी सभा घेऊन किंवा आंदोलन करून ह्या सगळ्या गोष्टी मागण्याच्या गरजेच्या आहेत का? की प्रशासन म्हणून, शासन म्हणून कुठेतरी संवेदनशील होऊन ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या लगेच तातडीने मदत तिथपर्यंत पोहोचेल हे का आपण बघत नाही? निवडणुका असतील तेव्हा सगळे यांच्या बांधावर येतात, पण आता जो मदतीचा काळ आहे तिथे येणं गरजेचं आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना हे उशिरा कळलं की महात्मा गांधींसारखे नेते निर्माण झाले, याचं कारण ते देश फिरले, सर्वसामान्य माणसाशी बोलले, सर्वसामान्य माणसाचं मन समजून घेतलं. यांना बराच काळ असं वाटलं की मातोश्रीमध्ये राहूनच लोकांची दुःख कळतात, पण आता त्यांना साक्षात्कार झाला आहे, चांगला आहे. असं ज्यावेळेला प्रत्यक्ष फील्डमध्ये जातो त्यावेळेला काही मागण्या पण करायच्या असतात, त्या करताना आपण ह्या गोष्टी सत्तेत असताना केल्या नाहीत याची आठवण असायला पाहिजे.